प्रणाम सद्गुरू। जन्मवेळ आणि जन्मस्थानावर आधारित मुलाचे नाव ठेवण्याचे महत्त्व काय आहे? संस्कृत वर्णमाला ही सृष्टीच्या एका विशिष्ट आकलनातून निर्माण केली गेली आहे, कारण ही भाषा दैनंदिन संवादासाठी तयार केली गेली नव्हती। ही काही परस्पर संवादासाठी निर्माण केलेली भाषा नाही आहे। ही एक अशी भाषा आहे जी आपल्या पूर्वजांनी अवघ्या अस्तित्वातूनच जाणून घेतली आहे। ही अशी भाषा आहे जी कल्पनेतून नाही तर परीक्षणातून विकसित झाली आहे। अनेक प्रकारे जे ध्वनी तुम्ही उच्चारता, जे आकार रूप ह्या ध्वनींचा संदर्भ देण्यासाठी तुम्ही हे ध्वनी वापरता, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जोडलेल्या आहेत। मंत्राचा अर्थ असा आहे, मंत्र म्हणजे ध्वनी, शुद्ध ध्वनी। यंत्र म्हणजे त्याला एक योग्य असा संबंधित आकार। हे समजण्यासाठी जर तुम्हाला भौतिक शास्त्राबद्दल थोडी माहिती असेल, किमान हायस्कूलमध्ये तुम्ही भौतिक विज्ञानाचा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला नक्कीच किमान एक धडा तरी तुम्ही ध्वनीवर अभ्यासला असला पाहिजे। जर एका ऑसिलोस्कोपमध्ये, म्हणजे एक ध्वनी मोजण्याचं उपकरण, त्यात जर तुम्ही ध्वनी पाठवला, त्याची फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड आणि आवाजाच्या इतर पैलूंवर आधारित ते एक समान विशिष्ट प्रकारचा आकार तयार करतं प्रत्येक वेळी। म्हणजे याचा अर्थ ध्वनीला त्याच्याशी जोडलेला एक ठराविक आकार असतो, त्याचप्रमाणे एखाद्या आकार रूपाला त्याचा एक विशिष्ट असा ध्वनी जोडलेला असतो। आता जेव्हा एक मूल जन्माला येतं, सूर्यमालेच्या भूमितीय स्थितीनुसार ऑफ द सोलार सिस्टम, यात विशाल ब्रह्मांडाचा विचार सुद्धा केला जाऊ शकतो, पण ते खूप किचकट आहे। किमान सूर्यमालेच्या भूमितीय स्थितीचा विचार केला तर पीपल डिसाइड, यावेळी या दिवशी जन्मलेल्या मुलासाठी हा ध्वनी सर्वोत्कृष्ट असेल असे लोक ठरवतात। याला एक विशिष्ट वैज्ञानिक आधार आहे, सायंटिफिक बेसिस, पण तिथे थोडीशी सूट घेता येते, कारण संस्कृत वर्णमालेत 54 अक्षरे आहेत। ही अक्षरे शेकडो छोट्या छोट्या ध्वनींमध्ये विभागली जाऊ शकतात। त्या लहान ध्वनींपासून लोकांची नावं ठेवणं खूपच किचकट आहे। जेव्हा त्यांचं नाव बदलण्याचा विचार केला जातो, रीनेमिंग डॅम, जेव्हा ते ब्रह्मचर्य किंवा संन्यास घेतात, जेव्हा आम्ही त्यांचं नाव बदलतो, तेव्हा आम्ही जरा जास्त काळजीपूर्वक त्यांचं नाव ठेवतो। पण जन्माने नव्हे तर ते कोण आहेत ह्या पैलूंकडे पाहून आणि ते दीक्षा कशाप्रकारे ग्रहण करतात त्यानुसार आम्ही नाव जुळवून घेतो, जेणेकरून ते नाव किंवा ध्वनी त्यांच्याशी जुळेल। नावाच्या अर्थाने नव्हे, अर्थाला काही महत्त्व नाही, कारण अर्थ तुम्ही मनात निर्माण करता। तर मुलाचं नाव आपण अशा प्रकारे ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता त्याच्यातलं काहीतरी मोकळं झालं पाहिजे। पण त्याचं नाव जर अनिरुद्ध असेल आणि जर तो देशाबाहेर गेला, किंवा आज आपल्या देशात सुद्धा जर तुम्ही बेंगलोरला गेला तर ते तुम्हाला अँडी म्हणतील, ओके, जर तुम्ही त्याचं नाव जनक ठेवलं तर ते त्याला जॅक म्हणतील। तर ते त्याचं नाव कसं बदलतील ते आपण सांगू शकणार नाही। हे काही प्रमाणात महत्त्वाचं आहे। जर तुम्ही मुक्तीसाठी प्रयत्न करत असाल तर जे नाव तुम्ही धारण करताय, जो ध्वनी तुम्ही उच्चारताय, ते फार महत्त्वाचं ठरतं। बिकम्स इम्पॉर्टंट, कारण भारतीय संस्कृतीत मुलींपेक्षा मुलांचं नाव ठेवण्याबद्दल जास्त काळजी घेतली गेली, कारण रादर द फीमेल चाइल्ड, बिकॉज हा काही लिंगभेद नाही आहे।
कारण तुम्हाला त्या माणसाबरोबर राहायचंय. मुलगी ही दुसऱ्या कोणाची तरी समस्या आहे. कारण तो तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. आता जेव्हा तुम्ही मरत आहात, जर तुम्ही तुमच्या मुलाला बोलावलं, तुम्ही त्याला शिवा म्हणाल, छान आहे ना? जर तो सॅम असेल तर काय करावा? म्हणून पालक विचारत असतात पुढे जाऊन, कारण तो स्वतः त्याचं नाव वारंवार घेणार नाही, पण आपल्याला हे नाव परत परत उच्चारावं लागेल. कुटुंबाच्या भूमितीसाठी काय कार्यक्षम आहे यावरून, मुलींसाठी त्यांना माहीत नसे नाव काय ठेवायचं, कारण त्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं की ती कोणाशी लग्न करणार आहे. तर बहुतेकदा जेव्हा मुलींचं लग्न व्हायचं, तिची सासरची मंडळी लग्नाच्या वेळी तिचं नाव बदलायचे. तुम्हाला माहिती आहे का, हे साधारण 25 वर्षांपूर्वी बहुतेक सगळ्या स्त्रियांचं नाव लग्नात बदलायचे. नवऱ्याचं नाव बघून, त्याचं काहीतरी किंवा खगोलीय भूमिती वगैरे पाहून ते तिचं नाव बदलायचे. दे वुड चेंज द नेम टू सूट. आता ही पद्धत तुच्छ म्हणून लेखली जाते. आज पत्नी म्हणते मी माझं नाव का बदलू. आज त्याची गरज नाही, कारण हे सगळं आता एक प्रकारचं शोषण प्रक्रिया बनली आहे. नाहीतर प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार केला जाऊ शकतो फॉर एव्हरीथिंग, पण जर हे योग्य पद्धतीनं केलं गेलं तर प्रत्येकजण याचा स्वीकार करू शकतो. जेव्हा हे उचित आणि योग्य पद्धतीनं केलं जात नाही तेव्हा एक समस्या बनते. म्हणूनच नेहमी मुलाचं नाव ठेवणं ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया होती, कारण तुम्हाला त्याच्यासोबत राहायचंय. आजकाल ते बाहेर जातात ती गोष्ट वेगळी, पण त्या काळी तुम्ही मरेपर्यंत ते तुमच्याबरोबर असायचे. म्हणून हे महत्त्वाचं होतं की आपण उच्चारलेलं नाव कुटुंबातल्या भूमितीय समीकरणात बसते. विथ इन द फॅमिली.